नमस्कार मैत्रिणींनो, मी रुद्राक्षी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सात्विक मेजवानीमध्ये। मैत्रिणींनो, सध्या सात्विक मेजवानीमध्ये सरबत, मॉकटेल्स आणि कोल्ड ड्रिंक्सची सिरीज चालूच आहे। पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पुदिना, कोकम किंवा लिंबू घरात अवेलेबल होत नाही। मग अशा वेळेस लिंबाचा किंवा कोकम पुदिनाचा वापर न करता सिंथेटिक सिरप कसं बनवायचं तेच मी आज या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मी येथे 1 किलो साखरेचा वापर करणार आहे। हा 1/2 किलोचा ग्लास आहे। या ग्लासने मोजून 4 ग्लास साखर मी येथे घेतली आहे। 2 चमचे सायट्रिक ऍसिडचा वापर मी येथे करणार आहे आणि पायनॅपल इसेन्स आणि ऑरेंज इसेन्सचा वापर करून मी सिंथेटिक सिरप बनवणार आहे। तर सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात 1 किलो साखर पूर्ण टाकून यामध्ये या ग्लासने मोजून 3 ग्लास पाणी मी येथे टाकणार आहे, कारण 4 ग्लास साखर त्याला 3 ग्लास पाणी। असेच प्रमाण सिंथेटिक सिरप बनवण्याकरता आपण वापरावे। तयार झालेले हे साखर पाण्याचे मिश्रण फळीने व्यवस्थित ढवळून घ्यावे। आता हे मिश्रण मोठ्या गॅसवर ठेवून या साखरेचा आणि पाण्याचा पाक करून घ्यायचा आहे। हा पाक व्यवस्थित उकळला की या पाकामध्ये 2 चमचे सायट्रिक ऍसिड टाकून परत एकदा या पाकाला 2 ते 3 मिनिटांकरता उकळू द्यायचे आहे। आणि हा पहा, पाक व्यवस्थित उकळून तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून या पाकाला गार होऊन द्यायचा आहे। जोपर्यंत हा पाक गार होईल तोपर्यंत तुम्ही सात्विक मेजवानीला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या आधीच्या रेसिपी ही पाहायला मिळतील आणि पुढे येणाऱ्या रेसिपींची नोटिफिकेशनही मिळेल। आणि हा पहा, आपला तयार झालेला पाक पूर्णपणे गार झालेला आहे। मी अर्धा पाक एका वेगळ्या पातेल्यात काढून घेणार आहे, कारण मी या पाकाचे 2 प्रकारचे सिंथेटिक सिरप बनवणार आहे। एका पाकाच्या भांड्यात मी ऑरेंज इसेन्स मोजून 1.5 चमचा टाकत आहे। इसेन्स मध्येच कलर असल्यामुळे मी येथे वेगळ्या ऑरेंज कलरचा वापर करत नाही। बऱ्याच ठिकाणी ऑरेंज इसेन्स किंवा पायनॅपल इसेन्स विदाउट कलर असतो, त्या ठिकाणी ऑरेंज फूड कलर आणि येलो फूड कलरचा वापर सिंथेटिक सिरपसाठी करावा। मी दुसऱ्या पाकाच्या भांड्यातही 1.5 चमचा पायनॅपल इसेन्स टाकून त्या पाकालाही व्यवस्थित ढवळून घेत आहे। अशा प्रकारे आपले दोन्ही प्रकारचे सिंथेटिक सिरप तयार झालेले आहे। अशा पद्धतीनेच मँगो सिंथेटिक सिरप किंवा स्ट्रॉबेरी सिंथेटिक सिरप तुम्ही बनवू शकता। हे तयार झालेले सिंथेटिक सिरप प्लास्टिकच्या किंवा काचेच्या स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या केलेल्या बाटलीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवून याचा वापर केला तर 6 महिन्यापर्यंत याचा वापर आपण करू शकतो। आता याचे सरबत कसे बनवायचे हे पहा। मी 2 ग्लासात 4-4 बर्फाचे खडे टाकलेले आहे आणि 1 ग्लासामध्ये पायनॅपल सिंथेटिक सिरप 1 छोटी फळी टाकून 2 ग्लासामध्ये त्याचप्रमाणे 1 छोटी फळी भरून ऑरेंज सिंथेटिक सिरप टाकले आहे। आता हा ग्लास पाण्याने भरून घ्यायचा आहे, थंडगार पाण्याने भरून घ्यायचा आहे। आणि हे तयार झाले आपले सिंथेटिक सिरप। तुम्हाला हवे असल्यास यामध्ये 1-1 चमचा भिजवलेला सब्जा टाकून मिश्रण व्यवस्थित हलवून तुम्ही हे सिंथेटिक सिरप सर्व करू शकता। आणि बाजारात मिळणाऱ्या टँग किंवा रसना अशा प्रिझर्वेटिव्ह युक्त ज्यूस पावडर पेक्षा घरच्या घरी बनवलेले हे सिंथेटिक सिरप केव्हाही चांगले। पुन्हा भेटूया एका नवीन सरबताच्या रेसिपी सोबत सात्विक मेजवानीमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।